कणकवली जनता कर्फ्यू नंतर आता लॉकडाऊनचं कडक पालन होताना दिसतंय. सर्व दुकानं बंद ठेवत व्यापाऱ्यांनी याला उत्तम प्रतिसाद दिलाय. तर कणकवली पटवर्धन चौकात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यात कलमड येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आलाय. याचा आढावा घेतलाय आमचे कणकवली करस्पॉन्डंट उमेश भुजडे यांनी. शहरात सर्वच ठिकाणी लॉकडाऊनचे नियमांचे पालन होताना दिसते आहे. कणकवली शहरात या आधीही जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. 1 मे ते 10 मे या दरम्यान जनता कर्फ्यू करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत आणि या लॉकडाऊनच्या आदेशाचे पालन होताना दिसते आहे. सकाळपासून सर्वच ठिकाणी जी आस्थापने आहेत अत्यावश्यक सेवेची सर्व आस्थापने ती बंद आहेत. पण काही तुरळक नागरिक हे लसीकरणासाठी असतील, मेडिकल असतील किंवा दवाखाने असतील यासाठी नागरिक फिरताना आपल्याला बाहेर दिसले. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वच कणकवलीची दुकाने बंद आहेत. सर्व अत्यावश्यक साहित्य सर्व दुकाने बंद आहेत. ही सगळी बंद असल्यामुळे दुपारनंतर म्हणजे दुपारक्षेत्रानंतर सर्वच जे रस्ते आहेत ते निर्मनुष्य झालेले होते. आणि कणकवलीमध्ये जो वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव तो कमी करण्यासाठी नागरिकांनी कुठेतरी एकजुट दाखवलेली आहे. आणि लॉकडाऊनचे म्हणजे जनता कर्फ्यूनंतर हे लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे. पोलीस प्रशासन या लॉकडाऊनमध्ये कडक अंमलबजावणी करणार असे सांगितलं जात आहे. आणि यामध्ये पोलीस प्रशासन सकाळपासून गस्त घालत आहे, प्रत्येक रस्त्यावर फिरत आहे. कोण कुठची दुकानं उघडं आहेत त्या, कोण विनाकारण फिरते आहेत का, याच्यावरही पाहणी केली जात आहे. त्यामुळे सर्वच जे नियम हे नागरिक कणकवलीतले पाळत आहेत. त्यामुळे हे जनता कर्फ्यूनंतर हे लॉकडाऊन नक्कीच यशस्वी होणार अशी परिस्थिती आपल्याला कणकवलीमध्ये दिसत आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह उमेश भुजडे, सिंधुदुर्गला येऊन कणकवली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.